आज या विमान तळाच्या जागेवर थंडगार सुटला आहे वारा. दीपा पाटील जिंदाबादचा ते आपण नारा. दीपा पाटील यांची जन्म तारीख आहे 13. ठाकरे सरकारचे वाजवून टाका 12. आज इथे थंडगार सुटला आहे वारा. दीपांचं नाव देण्याचा जेव्हा इतिहास घडेल, तेव्हा तिथून विमान उडेल, जेव्हा भूमिपुत्र अडेल, तेव्हा ठाकरे सरकार पडेल. स्थानिकांना न्याय देणं हेच होतं दीपांचं सूत्र. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणं हेच होतं दीपांचं सूत्र. म्हणूनच एकत्र आले आहे तिथे भूमिपुत्र. दीपा होते साऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांचे मित्र. म्हणून तुमच्या काळजात कोरलं आहे दीपांचं चित्र. हे सगळं विमानतळ जे आहे सिडको, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही भडको, तुम्ही थोडा भडको की रोडणीवर आहे की सिडको. आणि ठाकरे सरकारला जर आमचे प्रश्न सोडवता नसते येत नसतील तर सत्ता सोडा. नाही तर तुमच्या मागे धावेल आमचा घोडा. तर आज इथे आपण सर्वजण न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. कोविड पसरत आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे न्याय मागण्यासाठी दीपांच्या जयंतीत औचित्य साधून आज एल्गार आहे. हा एल्गार सरकारच्या समोर मांडण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत. एक तर दीपांचं नाव या विमानतळाला का मिळालं पाहिजे, कारण दीपाने आपल्या सर्वांच्या साठी मोठा संघर्ष केलेला आहे. दीपा खासदार म्हणून, आमदार म्हणून त्यांनी सातत्यानं आपली भूमिका मांडलेली आहे. या भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून सातत्यानं दीपा अनेक वेळेला जेलमध्ये गेलेले आहे. आणि हा दीपांचा सगळा एरिया, या ठिकाणी जर विमानतळ होत असेल तर इतरांचं नाव देण्यापेक्षा माननीय उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या नावाचा विचार न करता दीपा पाटील हे सुद्धा तुम्हाला वडिलांसारखेच होते. दीपा पाटील हे शेवटच्या काळामध्ये काय काळ तुमच्या सोबतही होते. त्यांचं नाव तुम्हाला देण्यासाठी कसली अडचण येण्याची आवश्यकता नाही. आम्हाला दीपांचं नाव हवं आहे. वाटेल झालं तरी चालेल, परंतु दीपांचं नाव या विमानतळाला मिळालंच पाहिजे. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. दीपांचं जे कार्य आहे ते कार्य अमोल कार्य आहे. विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये दीपाने अनेक वेळेला आपला आवाज उठवलेला आहे. आणि अशा दीपांचं जे नाव आहे ते नाव का मिळवलं नाही. सिडको ही या लोकांच्या पुनर्वसनासाठी आली. चांगल्या अर्थाने नवी मुंबई उभी करण्यात आली. नव्या मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई उभी करण्यात आली. आमच्या सगळ्या जमिनी तुमच्यासाठी दिल्या, पण आमच्या जीवनाचा विचार करणं अत्यंत आवश्यक होतो. तो काही प्रमाणामध्ये झाला, परंतु अनेक वेळेला आमच्या लोकांचा विचार झाला नाही. मच्छीमारांचं पुनर्वसन झालं पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, 500 रुपये प्रोत्साहन भत्ता व 18 महिन्याचे घर भाडं आहे ते मिळालं पाहिजे. अशा अनेक ज्या मागण्या आहेत, त्या अनेक मागण्यांच्या संबंधामध्ये ठाकरे सरकारने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ठाकरे सरकारला जर आमचे प्रश्न सोडवता नसते येत नसतील तर सत्ता सोडा. नाही तर तुमच्या मागे धावेल आमचा घोडा. आमचे प्रश्न आपण सोडवले पाहिजे, आमच्या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आम्ही सरकारला सांगतो की जर तुम्हाला विमानतळावरून इथून विमान उडवायचं असेल तर दीपांचं नाव दिल्याशिवाय इथून विमान उडणार नाही. या ठिकाणी जे काम चाललेलं आहे ते काम सुद्धा आम्ही, त्यामुळं दीपांचं जे नाव आहे ते मिळालंच पाहिजे. अशा पद्धतीची जी आपली मागणी आहे, त्या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आमच्या आंबेडकरी जनतेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तो मागे बढो, हम तुम्हारे साथ है.
अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि आपला फखरचा वेळ न घेता या ठिकाणी मी दिवांच्या नावाला पूर्णपणे पाठिंबा देतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.